इयत्ता 10वी आणि आपला आजचा विषय आहे इतिहास। आज आपण इतिहासामध्ये इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा याविषयीचा भाग समजून घेणार आहोत। इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा क्षमता विधाने, इतिहास लेखनाची परंपरा स्पष्ट करणे, इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक पाश्चात्य विचारवंतांचा हातभार लागला हे जाणून घेणे, भारतीय इतिहासातील विविध कालखंडांचा चिकित्सक तुलनात्मक अभ्यास करता येणे, भारतात तसेच जगात झालेल्या ऐतिहासिक संशोधनाची माहिती मिळवता येणे, इतिहास हा शास्त्रशुद्ध अभ्यास विषय आहे हे सांगता येणे। इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा यामध्ये आपण चार मुद्द्यांवर अभ्यास करणार आहोत। एक, इतिहास लेखनाची परंपरा। दोन, आधुनिक इतिहास लेखन। तीन, युरोप मधील वैज्ञानिक दृष्टिकोनांचा विकास आणि इतिहास लेखन। चार, महत्त्वाचे विचारवंत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इतिहास लेखनाची परंपरा आणि आधुनिक इतिहास लेखन। चला तर मग आजच्या भागाची सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, आधी आपण इतिहास हा शब्द कसा तयार झाला हे समजून घेऊया। इति अधी ह अधी आस, इतिहास, याचा अर्थ असा होतो की असे घडले। इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे चार घटक आहेत। इतिहासाचे आधारस्तंभ आहे स्थल, काल, व्यक्ती आणि समाज। या चार घटकांच्या आधारे आपण इतिहासाचा अभ्यास करत असतो। इतिहास म्हणजे काय? तर भूतकाळात घडून गेलेल्या घटना, आणि ह्या गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्याचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो। ही एक अखंड चालणारी प्रक्रिया आहे। वैज्ञानिक शाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो। या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते। परंतु इतिहासामध्ये मात्र असे होत नाही। इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते, कारण इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात, तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही, आणि यामुळे इतिहास हा प्रयोगशाळेत पडताळून पाहता येणे कदापि शक्य नाही। तसेच सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य नसते। विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला प्रश्न पडला आहे की इतिहासाचा अभ्यास जर प्रायोगिक तत्वावरती पडताळून पाहता येत नसेल तर आपण इतिहासाचा अभ्यास कसा करावा, हो की नाही? आणि इतिहास संशोधन, लेखन आणि अभ्यास तर करायचा आहे, मग तो करण्यासाठी आपण कोणती पद्धत स्वीकारावी? मग इतिहासाचा अभ्यास करत असताना एखादा ऐतिहासिक दस्तावेज आपल्याला जर मिळाला असेल, सापडला असेल, तर त्या दस्तावेजचा अर्थ समजणं गरजेचं आहे। मग अर्थ समजताना त्याचं वाचन करता आलं पाहिजे, आणि वाचन करण्यासाठी ती लिपी आपल्याला माहित पाहिजे, आणि ती लिपी जाणून घेण्यासाठी त्या भाषेचा उपयोग किंवा भाषेचा अभ्यास असणं गरजेचं आहे। मग विद्यार्थी मित्रांनो,
सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तावेज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि ज्या लिपीचा वापर केला गेला असेल त्याचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि ती लिपी जाणणाऱ्या तज्ञांची आवश्यकता असते. त्यानंतर अक्षरवटिका म्हणजेच अक्षराचं वळण कसं आहे ते पाहिलं जातं. आणि मग लेखकाची भाषा शैली ती कोणत्या कालखंडातली आहे त्याचा अभ्यास करावा लागतो. त्या कालखंडात वापरलेल्या कागदाची निर्मिती म्हणजे तो निर्मितीचा काळ कोणता आहे, त्या कागदाचा प्रकार कोणता आहे हे पडताळून पाहावं लागतं. आणि त्यासाठी अधिकारदर्शक मुद्रा ज्या आहेत यासारख्या विशिष्ट गोष्टींचे जाणकार संबंधित दस्तऐवज असल आहेत की नाही हे ठरवण्यास मदत करू शकतात. त्यानंतर इतिहास तज्ञ ऐतिहासिक संदर्भाच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञान शाखा व संस्था आहेत. मग त्यातली पहिली आहे ती म्हणजे पुरातत्व विभाग. मग पुरातत्व विभागामध्ये काय बरं येतं, तर आपल्याला ज्या खोदकामामध्ये संशोधन करत असताना जे काही पुरातन गोष्टी सापडलेल्या आहेत म्हणजे मोहनजोदडो हडप्पा सारखी संस्कृती असलेलं शहर अख्खच्या अख्ख आपल्याला रावी नदीच्या काठी सापडलं होतं. मग हे पुरातत्व विभागाने जेव्हा संशोधन केलं, खोदकाम केलं आणि तेव्हा ह्या जेव्हा पुरातन वस्तू किंवा वास्तू सापडल्या होत्या तर त्याचं जतन आणि संशोधन करणं, त्या कोणत्या कालखंडातल्या आहेत त्याचा अभ्यास कुठे केला जातो, तर पुरातत्व विभागामध्ये केला जातो. आणि मग अशा ह्या खोदकामामध्ये सापडणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांचा अभ्यास पुरातत्व विभागामध्ये होतो. पुढची शाखा आहे आपली ती म्हणजे अभिलेखागार. मग हे अभिलेखागार आहे तिथे ऐतिहासिक दस्तावेज जे आहेत म्हणजे प्राचीन लिखित साहित्य आहे, वस्तू आहेत, त्या अभिलेखागारामध्ये जतन केल्या जातात. इतिहास संशोधनास सहाय्यभूत करणारी अशी पुढची ज्ञानशाखा आहे ती म्हणजे हस्तलिखितांचा अभ्यास. मग हस्तलिखित जे आपल्याकडे जो दस्तावेज आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे ही ज्ञानशाखा आहे. तसंच पुढची आहे ती म्हणजे अक्षरवाटिका, म्हणजे अक्षरांचं वळण कसं आहे ते तपासणारी सुद्धा संशोधनास सहाय्यभूत करणारी अशी ही ज्ञानशाखा. आणि त्याचबरोबर हे जे पुरातन लेख आहेत, शिल्प ज्यामध्ये कोरलेले शिलालेख आहेत, हे शिलालेख जे आहेत यांचंही संशोधन केलं जातं की ते कुठल्या कालखंडातले आहेत. मग हे पुराभिलेख तपासून पाहणारी पुराभिलेख ही एक ज्ञानशाखा आहे. आणि यालाच काय म्हणतात, इपिग्राफी असेही म्हटले जाते. पुढची आपली शाखा आहे ती म्हणजे भाषा रचना शास्त्र, म्हणजे त्या भाषेची रचना केली गेलेली जी आहे तो कालखंड अभ्यासणारी ही एक ज्ञानशाखा आहे. पुढची शाखा आहे नाणकशास्त्र. नाणकशास्त्र यामध्ये प्रत्येक कालखंडामध्ये राजांनी आपापली नाणी काढली होती. आणि म्हणजे जसे शिवरायांच्या काळातला होऊन होता हो की नाही, तर ही जी नाणी आहेत ह्या नाण्यांचा अभ्यास केल्यानंतर ती नाणी कोणत्या कालखंडातली आहेत, म्हणजे चंद्रगुप्ताच्या कालखंडातली आहेत, मौर्य कालखंडातली आहेत, हा अभ्यास केल्यानंतर आपल्याला ते समजतं. कारण त्या नाण्यांवर असलेलं त्या राजाचं चित्र असतं, दुसऱ्या बाजूला त्या कालखंडाची मुद्रा असते आणि त्यावरून तो कालखंड आपल्या लक्षात येतो. त्या नाण्यावरती तत्कालीन महत्त्वाच्या गोष्टींचा बोध दिलेला असतो. तर यावरून ह्या नाणकशास्त्राचा अभ्यास केला जातो
आणि तो अभ्यास करणारी ही शाखा आहे। इतिहास संशोधनाची पुढची शाखा आहे ती म्हणजे वंशावळीचा अभ्यास म्हणजे फॅमिली हिस्ट्री है ना। मग फॅमिली हिस्ट्री वंशावळ बघायची आहे तर शिवाजी महाराजांच्या वंशावळीचा अभ्यास करताना तो कुठून सुरू होतो तर मालोजी भोसलेंपासून सुरू होतो। तो कुठपर्यंत जातो तर छत्रपती शाहू महाराजांपर्यंत जातो आणि मग त्याच्यानंतरचा वंशावळ येते ती आपण बघू तर पेशवे घराण्याचा अभ्यास आहे। तर मग पेशवे घराण्याचा अभ्यास कुठून सुरू होतो तर आपण त्यांची सुरुवात करतो ती बाळाजी विश्वनाथांपासून करतो आणि बाळाजी विश्वनाथांपासून अगदी दुसरा पेशवा म्हणजे दुसरे माधवराव पेशवे इथपर्यंत आपण अभ्यास करत येतो। मग ही संपूर्ण वंशावळ आपण पाहत असतो। मग हीच वंशावळ जी आहे ती पाश्चात्य देशांमध्ये आहे। 15वा लुईस 16वा लुईस त्यांचा आपण अभ्यास करत असतो। मग हा कौटुंबिक अभ्यास करत असताना जो ज्ञानशाखा अभ्यास करत आहे तो वंशावळीचा अभ्यास होय। विद्यार्थी मित्रांनो याच घटकावरती संकल्पना चित्र पूर्ण करा यासाठी प्रश्न येतो। त्यावेळेला तुम्हाला इतिहास संशोधनात सहाय्यभूत होणाऱ्या ज्या ज्ञानशाखा आहेत ज्या संस्था आहेत त्यातली एखादी संस्था दिलेली असते। उदाहरणार्थ पुरातत्व दिलेलं आहे तर बाकी ज्या संस्था आहेत म्हणजे 8 संस्थांचा आपण अभ्यास केला होता मग त्यातल्या 5, 4 किंवा 6 दिल्या जातात आणि त्या रिकाम्या जागी असतात आणि तुम्हाला त्या भरायच्या असतात। म्हणजे उदाहरणार्थ आपण इथे बघू की एक पुरातत्व खातं दिलेलं आहे तर अन्य 8 पैकी तुम्हाला इथे 5 भरायच्या आहेत। मग तुम्ही लिहू शकतात अभिलेखागार आहे, वंशावळीचा अभ्यास आहे, नाणकशास्त्र आहे, हस्तलिखितांचा अभ्यास आहे, भाषा रचना शास्त्र आहे, ओके ना। या व्यतिरिक्त पुराभिलेख आहे, अक्षरवटिका शास्त्र आहे। मग ह्यांचा उल्लेख तुम्ही करू शकतात। एक दिलेला आहे, 5 लिहायची आहेत तुम्हाला आणि तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत। तुम्हाला 8 संस्था माहिती आहे त्यातल्या 5 तुम्हाला लिहायच्या असतात। तर असं हे संकल्पना चित्र तुम्हाला पूर्ण करण्यासाठी येतो। तर हा भाग तुम्ही लक्षात घ्या आणि याच्यावरती विचार करा। विद्यार्थी मित्रांनो आता आपण इतिहास संशोधन पद्धती समजून घेऊया। इतिहासाची मांडणी करताना उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे, ऐतिहासिक माहितीचे संकलन, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे, त्यांचे तौलनिक विश्लेषण करणे, विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थल कालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटींचे आकलन करून घेणे, ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे, संभाव्य परिकल्पना मांडणे, इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन करणे। विद्यार्थी मित्रांनो आता आपण आजचा जो घटक आहे त्याची सुरुवात करूया। 1.1 आपला पहिला मुद्दा आहे इतिहास लेखनाची परंपरा। मग इतिहास लेखनाची काय परंपरा आहे ते आपण आता जाणून घेऊया। इतिहास लेखन व इतिहासकार इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सक पूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात। इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हटले जाते। इतिहासकाराला इतिहास लेखन करायचं असतं आणि इतिहास लेखन करताना त्याच्यावर काही मर्यादा सुद्धा येतात। मग इतिहास लेखन जे आहे हे इतिहास लेखन करताना इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून देणे हे काही इतिहासकाराला शक्य नसते। मग इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार वाचकांपर्यंत जे पोहोचवायचे आहे त्याप्रमाणे भूतकाळातील घटनांची निवड करीत असतो। इतिहासकाराने निवडलेल्या घटना आणि त्याचा वैचारिक दृष्टिकोन
यावर इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित होत असते। प्राचीन काळात इतिहास लेखन परंपरा जगभर नव्हती। वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळीही भासत होती। मग काय करायचे? तर कहाण्यांचे कथन करायचे, गीत आणि पोवाड्यांचे गायन करायचे, गुहा चित्रांमध्ये स्मृतींचे जतन करून ठेवायचे आणि याद्वारे ते जतन केलेलं जे होतं साहित्य, हे साहित्य आपण पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवत होतो आणि यालाच आपण काय म्हणतो, तर इतिहासाची साधने असे म्हणतात। मग जगभरातील प्राचीन इतिहासाचं जे संरक्षण आहे किंवा संवर्धन आहे हे करणं गरजेचं आहे। म्हणजे गुहा चित्र आहे जी भीमबेटका, म्हणजे मध्य प्रदेश मध्ये असलेलं भीमबेटका हे आहे, त्या भीमबेटका मध्ये गुहा चित्र सापडली, मग ती अगदी पुरातन काळातली होती, म्हणजे आदि मानवाच्या काळातली होती। मग त्यावेळेला भाषा लिपी ह्याचा विकास झाला नव्हता। मग त्यावेळेला तत्कालीन लोकांनी जी गुहा चित्र रेखाटली होती ती आपल्याला पाहायला मिळतात। मग ती जी गुहा चित्र आहेत त्याचं संरक्षण आणि संवर्धन करणं हे गरजेचं आहे। तसेच दुसरं म्हणजे कहाणी कथन आहेत, ज्या परंपरागत आपल्या कहाण्या आहेत, गोष्टी आहेत, ज्या इतिहासात घडून गेलेल्या घटना आहेत त्या पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। मग त्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे तत्कालीन राजे काय करत होते, कसं राज्य होतं, त्या ज्या घटना आहेत त्या कहाणीच्या दृष्टीने आपण त्या गुंफून आपण पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवत असतो। तसेच काही श्लोक आहेत, काही गीतं आहेत, है ना, मग त्या ओव्या आहेत, ह्या आपण परंपरागत त्यांचं गायन करतो। मग हे गीत पोवाड्यांचं गायन करून तो इतिहास आपण जपत असतो। आणि हीच आहेत महत्वाची इतिहासाची साधनं। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी ठेवण्याची जी परंपरा आहे ती परंपरा प्रथम कोठे सुरू झाली असेल? तर ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात ही मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली आहे। आणि सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले जे राजे होते त्यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या यांची वर्णने तत्कालीन शिलालेखांमध्ये जतन केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, मेसोपोटेमिया हा प्राचीन भूप्रदेश जो आहे हा हल्लीच्या इराक, तुर्कस्तान किंवा सिरिया या देशांचा काही भूभाग आहे आणि तो पूर्वी मेसोपोटेमिया या नावाने ओळखला जाईल। तर मेसोपोटेमिया याचा अर्थ काय होतो, तर दोन नदींमधील भूभाग, आणि हा प्राचीन भूभाग आहे। आता तुम्हाला मी नकाशामध्ये तो दर्शवला आहे, बघा। तर जगातील प्राचीन शिलालेख जो आहे 4,500 वर्षापूर्वींचा हा शिलालेख आहे, तो सुमेर मधील दोन राज्यांमध्ये झालेल्या युद्धांची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्स मधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवलेला आहे। मग हे आहे फ्रान्स मधील लुव्र हे संग्रहालय। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अभ्यासूया आधुनिक इतिहास लेखन 1.2। आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये। या लेखन पद्धतीची सुरुवात प्रश्नांची मांडणी सुयोग्य पद्धतीने करण्यापासून होते, म्हणून ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे। यातील प्रश्न मानव केंद्रित असतात, म्हणजे ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात। इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदैवतांच्या कथा कहाण्यांशी नसतो। या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना
विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो, त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते। मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहास लेखनात घेतला जातो। विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात असे मानले जाते। हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे। इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हिरोटोडस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा यामध्ये इतिहास लेखनाची परंपरा आणि आधुनिक इतिहास लेखन या दोन घटकांचा अभ्यास विस्तारपूर्वक केला आहे। पुढच्या भागामध्ये आपण युरोप मधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन तसेच महत्त्वाचे विचारवंत या दोन घटकांचा अभ्यास आपण विस्तारपूर्वक करणार आहोत। आता आपण इथेच थांबणार आहोत। धन्यवाद। Thank you. विद्यार्थी मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा पाठ? तुम्हाला माझा पाठ नक्कीच आवडला असेल तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राइब करा आणि हो, तुम्हाला माझ्या पाठाचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळवायचं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा। आता आपण इथेच थांबणार आहोत। धन्यवाद।